नमस्कार, मी विजया वामन। ठाणे लोकसभेच्या जागेसाठी प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठी रस्सीखेच रंगली। ठाण्याची जागा भाजपला मिळावी म्हणून भाजपचे ठाण्यातील काही पदाधिकारी आक्रमक होते। अखेर ही जागा मिळवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश आले। शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचं नाव पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आलं होतं। आधीच उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राजन विचारे यांनी महिनाभरापासूनच प्रचाराला सुरुवात केलेली होती। ज्याचं ठाणे तोच शिवसेनेचा खरा मालक, ही परसेप्शन या निवडणुकीनंतर सेट होणार आहे। ठाणे लोकसभेत राजन विचारे यांचं पारडं सध्या जड दिसतंय। एकंदरीत क्लीन चेहरा, दांडगा जनसंपर्क यामुळे विचारे यांच्याबाबत मतदारसंघामध्ये पोषक वातावरण आहे। शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्यानं त्यांना तळागाळातील शिवसैनिकांची चांगली साथ मिळत आहे। ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असला तरी त्याचा लाभ मात्र नरेश म्हस्के यांना मिळणार नाही, असं विश्लेषण राजकीय जाणकार करत आहेत। दुसरीकडे सुरुवातीला ही जागा नेमकी कोणाकडे जाईल यावरूनच महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली आणि अखेर ही जागा शिवसेनेकडे आली। या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव जे होतं ते चर्चेमध्ये राहिलं, परंतु त्यांचं तिकीट हे कापलं गेलं आणि अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि ठाण्याचे माजी महापौर असलेल्या नरेश म्हस्के यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे किती महत्वाचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे विचारांची सीट येथे लागली तर एकनाथ शिंदे राजकीय दृष्ट्या संपतात। भाजपकडून इच्छुक असलेले गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक हे नाराज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। नरेश म्हस्के उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक यांना भेटण्यासाठी घरी गेले असता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला होता। इतकंच नव्हे तर ठाण्याचे आमदार संजय केळकर देखील भाजपला उमेदवारी मिळाली नसल्यानं नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे जर शिंदेंचा उमेदवार येथे पडला तर त्याला कारणीभूत भाजपलाच ठरावं लागणार आहे। प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत असल्यानं अचानक म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानं त्यांची देखील नाराजी या मतदारसंघामध्ये असू शकते, परंतु एकंदरीत जर सर्वांगीण विचार केला तर राजन विचारे हे महत्वाचे। राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले, राजन विचारे यांची क्रेज सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगलीच आहे आणि राजन विचारे असो त्यांचा जो आनंद दिघे नावाचा जो चित्रपट आला होता त्या चित्रपटामध्ये जो त्यांचा रोल दाखवला गेलेला आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी म्हटलं की ते सगळं काही खोटं होतं। एकंदरीत काय, ठाण्यामध्ये बनवाबनवी होणार, आनंद दिघेंच्या नावावरती मतं मागितली जाणार, परंतु प्रताप सरनाईक असो किंवा गणेश नाईक असो यांच्या जर मतांचा नाराजींचा जर फटका हा एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला बसला तर ठाणे हे एकनाथ शिंदेंच्या हातून जाऊ शकतं। एकंदरीत जर विचार केला तर मुंबईमधील ज्या आता 6 लोकसभा मतदारसंघ बाकी राहिलेले आहेत त्या 6 जागी ज्याची पकड असणार, जो निवडून येणार किंवा ज्या पक्षाचा निवडून येणार त्यावरूनच खरी शिवसेना कुणाची आहे हे ठरवलं जाणार आहे। त्यामुळेच ठाकरे असो किंवा शिंदे असो दोघांनाही आपली ही सगळी लढाई प्रतिष्ठेची करावी लागणार आहे आणि दुसरीकडे भाजपला सुद्धा मुंबई खेचून आणण्याची हीच नामी संधी आहे। त्यामुळे या संधीचं सोनं नेमकं कोण करताय हे पाहणं गरजेचं आहे। बाकी ठाणेकर तुम्हीच सांगा, तुमच्या इथे कोणता एक्का चालणार, नरेश म्हस्के की राजन विचारे? कमेंट जरूर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमचं मत जरूर कमेंट सेक्शनला व्यक्त करा। जय महाराष्ट्र पब्लिक।